हाय फ्रेंड्स, आपले नेक्स्ट फूड स्टेशन आहे मार्जोरी बेकरी. मार्जोरी बेकरी खूप प्रसिद्ध आहे सँडविचसाठी, जो असं मी ऐकलंय. सो आपण जाऊन बघूया की त्यांचे सँडविचेस किती चांगले आहेत आणि काय व्हरायटी आहे त्यांच्या सँडविचमध्ये. सो आपण जाऊ. त्यांची सिटिंग कॅपॅसिटी आहे 120, करंट सिटिंग कॅपॅसिटी आहे 60. त्यांच्या इथे सँडविच, रोल बर्गर, पिझ्झा, ग्रिल सँडविच, होल व्हीट सँडविच, मल्टीग्रेन रोल्स अशा प्रकारचे सर्व पदार्थ मिळतात. त्याचप्रकारे आईस्क्रीम, सँडल्स, पेस्ट्री असे पण असतात. त्यांचं टायमिंग आहे 8:30 ते 10:30. त्यांचं असं वरती पण सिटिंग आहे. वरती जाऊया. याची सेटिंग सेटिंग कॅपॅसिटी आहे आणि इथे असं सगळा ॲम्बियन्स आहे. आणि इथे असं सगळं बाल्कनीतून असं दिसतं. मस्त ॲम्बियन्स आहे. आतमध्ये पण आहे बसण्यासाठी. एक टिपिकल इराणी बेकरी असते तशी बेकरी आहे. ते नक्की व्हिजिट करा. खूप ऑथेंटिक असं ते ॲम्बियन्स आणि नक्कीच फूड पण चांगलं असेल. टेस्ट करून दाखवीनच. असे त्यांनी प्रोडक्ट डिस्प्ले केले तिथे आणि त्याचे रेट्स पण आहेत. तिथे खूप प्रकारचे केक, कुकीज, बिस्किट, या साईडला असं चीज बर्गर सँडविच, चटणी सँडविच, चिकन रोल हे सगळे इथे डिस्प्ले ठेवले. हा या बाल्कनीतून जो रोड दिसतो त्याला MG रोड बोलतात, महात्मा गांधी रोड. या रोडवर खूप असे नावाजलेले असे स्टोर्स आहेत, जसं की प्युमा, एसगाडा अशा प्रकारचे खूप नावाजलेले स्टोर्स आहेत इथे. तर इथे शॉपिंगसाठी पण खूप लोक येतात आणि शॉपिंग करतात. आणि जर त्यांना थकवा जाणवलं तर ते इथे येऊन सँडविच किंवा बर्गरचा आनंद घेतात. तर तुम्ही पण इथे नक्की या. शॉपिंग तर कराच पण इथे येऊन बेकरीचा पण आनंद घ्या. तर आम्ही ऑर्डर केलेली चिकन पफ आणि ग्रिल चिकन सँडविच आणि चहा, इराणी चहा. सो आम्ही खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो की कसं आहे इकडचं टेस्ट सँडविचची, कारण हे सँडविचसाठी खूप फेमस आहे. आधी आपण टेस्ट करूया चिकन ग्रिल सँडविच. खूप मस्त स्टफिंग आहे आतमध्ये. ब्रेड मस्त टोस्ट झालंय. आणि हे बघाल तुम्ही तर चिकन श्रेड आणि एक सॉस आहे त्याच्यात हे गोळवलंय.
सॉस बरोबर पण खाऊ शकता. आता मी ट्राय करतो चिकन पफ, खूप मोठा आहे आणि असं भरलेला आहे. गरम आहे आणि खूप सॉफ्ट आहे, जसं क्रंची असलं तरी खूप सॉफ्ट आहे, लगेच मेल्ट होतो आपल्याला. तुम्ही ते नक्की भेट द्या, खूप मस्त आहे त्याच्यासाठी. सो बिग थम्स अप फॉर दिस. आम्हाला सँडविचेस चांगले वाटले म्हणून आम्ही हे चटणी सँडविच मागवलं आहे आणि चिकन रोल आहे आणि कॉफी आहे. सो आम्ही टेस्ट करून सांगतो हे कसं आहे. खूप मस्त आहे यांची टेस्ट. सो असं वाटतं की काहीतरी ऑर्डर करतच राहावं. आम्ही हे मागवलंय, तर बघूया कशी आहे टेस्ट. चटणी सँडविच मुळात मला आवडतं, त्यामुळे मी मागवलं यांचं कसं आहे तर टेस्ट करून बघूयात. माझ्या लोकांना शुगर नाही आवडत, मला कॉफीमध्ये किंवा चहामध्ये शुगर टाकून देत नाही, तसे शुगर सॅचे देतात. मला कशी पाहिजे शुगर तशी तुम्ही टाकून देऊ शकता. मी याच्यात शुगर टाकतो. डायलूट करण्यासाठी असं तुम्ही आता चटणी सँडविच खाऊन बघतो, त्याचं पॅकिंग मध्ये देतात जेणेकरून खराब नाही होत. एक युनिक टेस्ट आहे आणि चटणीची पण एक स्पायसीनेस आहे, त्याच्यामुळे खाण्यासाठी खूप मस्त लागतं. तो खरंच इकडचं सँडविच खूप फेमस आहे. तुम्ही सँडविच लवर असाल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. चिकन रोल पण खूप भरभरून आहे आपली सगळी, खूप मस्त आहे टेस्टला. टेस्टला आणि खूप फ्लफी असा ब्रेड बघा की तुम्ही ऑर्डरचा जो ब्रेड आहे फ्लफी आहे, खूप फ्रेशली केलं आहे. सगळे फूड इथे फ्रेशली केले जातात. मस्त. तर इथे आता फिश टँक पण आहे. हे मासे कुठले आहेत ते मला माहित नाही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हे कुठले मासे आहेत. खूप मस्त आहेत. त्यांनी फिश टँक पण मस्त सजवलंय. सो असं जॉईंट आहे सगळे इथे. इथे कॅश काउंटर आहे आणि इथे आपण पार्सल घेऊ शकतो. ते पण एक हे आहे बसण्यासाठी. आणि यांचं एक मस्त आहे की इथे असं जॉईंट आहे सगळं एकमेकाला, एक जसे मेन्यू लिहिले आहे त्यांनी. ते वेगन पण मिळतं, वेगन मिल जसं सगळे बसू शकतात. त्याचं लिहिलंय वेगन मिल आणि चिकन मिल. हे लगेच मिळू शकतं रेडी टू इट. आपण बघितलं मंचुरियन ही 1960 पासून स्टार्ट झाली आहे, खूप जुनी बेकरी आहे. तर इथे सँडविच खूप मस्त होते, चटणी सँडविच, चिकन सँडविच आणि चिकन रोल पण मस्त आहे. तिकडचे स्टॉक खूप गरमागरम देतात, त्यामुळे खायला पण मजा येतो. तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. जो माझ्या
अजूनही बेकरी येण्यासाठी तुम्हाला महात्मा गांधी रोडला यावं लागेल, त्याला MG रोड म्हणतात. तो इथून सगळे शॉप्स पण आहेत शॉपिंग करायला, आणि तुम्हाला इथे येऊन फील आउट पण करू शकता.